देवी सत्यमेव व्रतम। हिंगोली विधानसभा मतदार संघात महायुतीच्या वतीने आमदार तानाजी मुटकळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। त्या निमित्ताने आज सोमवारी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनाद्वारे आमदार तानाजी मुटकळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। विधानसभा निवडणूक निमित्ताने इच्छुक उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यानिमित्ताने अनेक इच्छुक उमेदवार नाम निर्देशन पत्र दाखल करत आहेत। महायुतीच्या वतीने आमदार तानाजी मुटकळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यानिमित्त आज 28 ऑक्टोबर रोजी सोमवारी आमदार तानाजी मुटकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठे शक्ती प्रदर्शन केले। या निमित्ताने महात्मा गांधी चौकातून सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून हिंगोली तहसील कार्यालयात गेले। या शक्ती प्रदर्शनात भागवत कराड, भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शहर अध्यक्ष कैलास काबरा, तालुका अध्यक्ष माणिकराव लोडे, हिम्मत राठोड, महिला शहर अध्यक्ष अलका लोखंडे, रेखा जहीरराव व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते।